नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, इथे भारतीय डाक विभाग म्हणजेच डाक विभाग महाराष्ट्रामध्ये इथे बऱ्याचशा जागा निघालेल्या आहेत। तर चला पाहूया जाहिरातीवरती कोणकोणत्या जागा आहेत, किती साऱ्या जागा निघाल्या आहेत, पेमेंट किती मिळणार आहे, फीज किती लागणार आहे आणि कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहूया जाहिरातीवरती। तर चला मित्रांनो पाहूया जाहिरात। तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली आहे डाक विभागाची जीवन विमा डाक विभाग जी आहे वेबसाईट, त्याच्यावरची ही जाहिरात। भारतीय टपाल विभागातर्फे निघालेली ही जाहिरात आहे। वरिष्ठ अधीक्षक टपाल घर यांचे कार्यालय मुंबई उत्तर विभाग विलेपार्ले पूर्व टपाल जीवन विमा विभागाकरिता थेट अभिकर्त्याची नियुक्ती करण्याकरिता ही जाहिरात आहे। थेट अभिकर्ता म्हणून ही पोस्ट आहे। मित्रांनो, पात्रता आणि अन्य मापदंड काय काय लागतील ते तुम्ही पाहू शकता इथे। वयोमर्यादा आपण सुरुवातीला पाहूया। वयोमर्यादामध्ये कमीत कमी तुमची 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि जास्तीत जास्त 50 वर्ष पूर्ण पाहिजेत, म्हणजे 18 ते 50च्यामध्ये तुमचं वय असायला पाहिजे। शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता इथे। मान्यताप्राप्त केंद्रीय राज्य सरकारच्या बोर्ड संस्थांमधून तुमची 10वी उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आणि अनुभवाचा विषय असेल तर आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणं आवश्यक आहे। मित्रांनो, श्रेणीविषयी बोलायचं झालं तुम्ही पाहू शकता बेरोजगार, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, शाळेचे निवृत्त शिक्षक, स्वयं सहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा थेट अभिकर्त्यासाठी आवेदन करू शकतात। जो उमेदवार थेट अभिकर्ता म्हणून निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता म्हणून दिला जाईल। मित्रांनो, थेट मुलाखतीद्वारे टपाल विमा जीवा ग्रामीण टपाल जीवन विम्याचे उमेदवार नियुक्त केले जाणार आहेत। नियुक्त उमेदवारांना आंतरिक व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येईल। नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी हजर राहावं लागेल आणि परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना परवाना देण्यात येईल। मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवारांना तात्पुरता परवाना देण्याकरिता ₹50 आणि परवाना परीक्षेसाठी ₹400 असे एकूण ₹450 फी म्हणून जमा करावे लागतील। मित्रांनो, निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला ₹5,000 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किंवा किसान विकास पत्र भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावं लागणार आहे। या काय अटी आहेत ते तुम्ही समजून घ्या। मित्रांनो, थेट मुलाखतीकरिता उमेदवारांनी प्रवर अधीक्षक टपाल जीवन विमा विभाग मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय नंदा पाटकर मार्ग विलेपार्ले मुंबई 57 येथे दिनांक 27/9/2021 ते 21/10/2021 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रासह पॅन कार्ड, आधार कार्ड यांची मूळ प्रत आणि जाहिरात म्हणजे झेरॉक्स याच्यासह तुम्हाला 3 फोटो घेऊन आणि बाकी जे अन्य संबंधित दस्तावेज आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। तर तुम्ही इच्छुक असाल या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तर तुम्ही या स्थळावरती निश्चितच सगळे कागदपत्रे घेऊन उपस्थित राहा, तुमचं इथं सिलेक्शन होऊ शकतं आणि तुम्हाला ही नोकरी मिळू शकते। मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जरूर अप्लाय करा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी, गव्हर्नमेंट जॉब मिळावा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ज्यामध्ये मी सरकारी नोकरीविषयी सगळ्या गोष्टी सांगत असतो। तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन येईल सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याला दाबून तुम्ही सबस्क्राईब करा। त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल त्याला दाबून ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसं मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह। तोपर्यंत धन्यवाद।